नमस्कार, दक्षता किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आपण बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ खात असतो, पण यातलाच एक गोड पदार्थ म्हणजे यात्रेत मिळणारा दहीवडा। हा दहीवडा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येतो आणि झटपट तयार होतो। तर हा दहीवडा कसा बनवायचा याचा व्हिडिओ आज आपण बघूया। त्यासाठी आपण 1.5 कप मैदा घेतोय। मैदा तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी किंवा जास्त घ्या। यामध्ये 1 चमचाभर बेकिंग पावडर टाकायची, त्याचबरोबर 1 चमचा बारीक करून घेतलेली साखरही टाकायची आणि अगदी थोडंसं मीठ। आता हे टाकून घेतलेलं सगळं साहित्य आपण मिक्स करून घेतोय। आता यामध्ये 1/2 वाटी तूप टाकून घेतोय। हे तूप छान असं गरम करून त्यानंतर ते कोमट झाल्यानंतरच यामध्ये टाकायचं। आता हे तूप आपण ह्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतोय। हे तूप ह्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे दही टाकून घेतोय। जशी आवश्यकता वाटेल त्यानुसार आपण आणखी दह्याचाही यामध्ये वापर करणार आहोत। आता हे दही आपण ह्या पूर्ण पिठाला छान असं लावून घेतोय। आता पुन्हा एकदा आपण यामध्ये 2 चमचे दही टाकून घेतोय। हे दही आणि तूप ह्या सगळ्या पिठाला छान असं लावून झाल्यानंतर यामध्ये आपण 1 वाटी रवा टाकून घेतोय। रवा घेताना बारीक रवा घ्या। आता हा रवा आपण ह्या पिठामध्ये छान असा मिक्स करून घेतोय। आवश्यकतेनुसार आपण यामध्ये पाणी टाकून घेतोय आणि पाणी टाकून पुन्हा एकदा हे सगळं पीठ छान असं मळून घेऊ। तर या पद्धतीने हे पीठ आपण मळून घेतोय। आता अगदी मस्त असं हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे। हे पीठ आपण 1 तास झाकून ठेवतोय। आता आपण पाक तयार करण्यासाठी एका पातेल्यामध्ये 2 वाट्या साखर टाकून घेतोय। तुम्हाला जितका पाक बनवायचा आहे त्यानुसार कमी किंवा जास्त साखर घ्या। 2 वाट्या पाणीही यामध्ये टाकायचं। जितकी आपण साखर घेतोय तितकंच पाणीही घ्यायचं। आता या पाकामध्ये आपण 2 वेलच्या टाकून घेतोय। तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त वेलच्या टाका। वेलचीमुळे छान सुगंध येतो ह्या पाकाला। मीडियम फ्लेमवर हा पाक आपण 5 ते 6 मिनटं छान असा तयार करून घेतलाय आणि आपला पाक हा मस्त असा तयारही झालेला आहे। तर आत्ता आपण गॅस बंद करून घेऊ। या पाकामध्ये थोडंसं लिंबू पिळून टाकतोय। यामध्ये लिंबू पिळून टाकल्यामुळे दहीवड्याला जी वरून साखर येते ती येत नाही। आता अगदी परफेक्ट हा पाक तयार आहे। तर पुढची प्रोसेस आपण करून घेऊ। आपल्या पिठाला ठेवून 1 तास झालेला आहे। तर यावरून आपण झाकण काढून घेऊ। 1 तासामध्ये हे पीठ छान असं सेट होतं। अगदी मस्त असं हे पीठ आपलं सेट झालेलं आहे। तर आत्ता लगेचच आपण ह्या पिठाचे दहीवडे करून घेऊ।
हे दही वडे तयार करताना अशा पद्धतीने हातावर हे पीठ घ्यायचं आणि हात फक्त गोल गोल आणि अगदी अलगत फिरवायचा। ह्या वड्याला अशा पद्धतीनेच थोडं वाकड्या तिकड्या आकारामध्ये ठेवायचं आणि यावर जे अशा पद्धतीचे क्रॅक आहे ते क्रॅकही असेच ठेवायचे। तर या पद्धतीने हे सगळे वडे आपण तयार करून घेतलेले आहे। या वड्यांचा आकार तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता, पण हे वडे तळल्यानंतर आणि पाकामध्ये टाकल्यानंतर आणखीनच छान असे फुलता। आता हे वडे आपण तळून घेतोय। तेल आपण आधीच तापत ठेवलेलं होतं आणि हे तेल छान असं तापल्यानंतरच यामध्ये आपण हे वडे टाकून घेतोय। हे वडे तळताना गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा, म्हणजे पूर्ण आतपर्यंत हे वडे छान असे तळतात आणि हे वडे आपण साधारण 6 ते 7 मिनटं तळून घेणार आहोत। ह्या वड्यांचा रंग मस्त असा गोल्डन ब्राऊन होत आला की हे वडे काढून घ्यायचे। तर अगदी परफेक्ट तळलेले आहेत हे वडे, मस्त असा रंगही आलाय। आता याच पद्धतीने आपण हे सगळे वडे तळून घेतोय। आता आपले हे सगळे वडे तळून झालेले आहेत, मस्त तळलेले आहेत हे सगळे वडे। आता हे वडे आपण एका भांड्यामध्ये काढून घेतोय। आता या वड्यांमध्ये आपण तयार करून घेतलेला पाक टाकून घेतोय। तुमचा पाक जर जास्त थंड झालेला असेल तर यामध्ये टाकण्यापूर्वी तो एकदा थोडा कोमट करून घ्या। चमच्याच्या मदतीने हे वडे आपण ह्या पाकामध्ये मिक्स करून घेतोय। आता यावर आपण झाकण ठेवून घेतोय। 20 ते 25 मिनटं ह्या पाकाला आपण ह्या दही वड्यांमध्ये छान असा ऑब्झर्व होऊ देऊ। आता 20 मिनटांनंतर आपण यावरचं झाकण काढून घेतोय। आता एकदा आपण हे सगळे दही वडे छान असे उलटून घेतोय। आपल्या ह्या दही वड्यांनी मस्त असा हा पाक शोषलाय। आधीपेक्षा आत्ता ह्या पाकाची कन्सिस्टन्सी कमी दिसत आहे। आपण आत्ता हे वडे ह्या पाकामधून काढून घेऊ। अगदी परफेक्ट असे आपले हे सगळे दही वडे तयार आहे। या दही वड्यांचं आतूनही आपण स्ट्रक्चर बघूया। वा, तर आतमधूनही अगदी मस्त आणि मऊ लुसलुशीत झालेले आहे। अगदी बाजारामध्ये जे विकत दही वडे मिळतात त्याहूनही मस्त होतात हे दही वडे। या दही वड्यांना बऱ्याच ठिकाणी गुलगुले त्याचबरोबर गोड वडेही म्हणतात, पण आमच्याकडे यांना दही वडे म्हणतात आणि तुमच्याकडे यांना काय म्हणतात हे कमेंट करून नक्कीच सांगा। तर अशा पद्धतीने झटपट तयार होणारे हे दही वडे एकदा नक्की तुम्हीही बनवून बघा। आणि आपली आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच बऱ्याच साऱ्या रेसिपीज अगदी फ्रीमध्ये पाहण्यासाठी आपला दक्षता किचन यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत।